तर तिकडे सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली आणि या सभेत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. सिल्लोडमध्ये त्यांनी सभा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. गद्दार असतो तर गर्दी झाली असती का असा सवालही शिंदेंनी विचारला. दडपशाहीने येत असाल तर कुणीही शिंदे गटात येऊ नका असं मुख्यमंत्री म्हणाले. तर शिंदे गटात आलेले आमदार ईडीच्या धाकाने आलेले नसल्याचं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. मी मगाशी आल्या आल्या अर्जुन खोतकर यांना विचारलं रामदास भाईंच्या समोर, तुम्ही काल जे बोललात ईडीमुळे मी दबावाखाली आलेलो आहे, खरं सांगा मला तुम्ही दबावापोटी आलात की जो काय शिवसेनेचा तुम्हाला पूर्वी आलेला अनुभव त्यामुळे आलात का, एकनाथ शिंदेवर विश्वास होता म्हणून तुम्ही आलात? ते म्हणाले नाही, मी भावनिक झालो होतो आणि त्यामुळे काही माझ्या बोलण्याचा विपर्यास देखील झाला असेल, त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं. परंतु आपण ज्या आपुलकीने प्रेमापोटी आलेला आहात याच्यावरून सत्तारबाई जो आपला आमदार अतिशय चांगला आमदार तुम्ही निवडून दिलेला आहे आणि तो कुठल्याही चिन्हावर निवडून येतो, कुठल्याही चिन्हावर निवडून येतो. त्याने मला म्हटलं कोणचा बोले ते एक दिन आप बोलो क्या अभी वो हा बोले मेरे को कुत्ता भी निशाने मिले तो भी मैं चुन के आऊंगा. वो वफादार होता है, बोले वफादार.